नाधव महानोरांचं निसर्गावर शेतावर अमाप प्रेम होतं. 16 एप्रिलला त्यांच्या पळसखेड्यातल्या शेतात त्यांनी काहीशा गप्पा मारल्या आणि त्यावेळी त्यांनी त्यांच्या कैलासवासी पत्नी सुलोचना यांच्यासोबतची आठवण सांगत तिच्या आवडीची त्यांनी लिहिलेली कविता सादर केली होती. आज नाधव महानोर आपल्यात नाहीयेत, मात्र त्यांनी सादर केलेली ही कविता त्यांची शेवटची कविता ठरली. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे. पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे. गुंतलेले प्राण ह्या रानात माझे, गुंतलेले प्राण ह्या रानात माझे. फाटकी ही झोपडी काळीज माझे. मी असा आनंदुनी बेहोश होता, शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे